नमस्कार, नवी दिल्लीमधलं किशनगड या ठिकाणी घडलेली एक अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. ती घटना आज आपण पाहणार आहोत आणि आपल्या मोटिवेशन चॅनलवरती मोदी आणि मोटिवेशन या विषयाची सांगड घालत नरेंद्र मोदी यांच्याकडून आपण कशा पद्धतीनं मोटिवेट होऊ शकतो त्या पद्धतीचे चार मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ही स्टोरी पाहिल्यानंतर तुम्ही आवर्जून त्यावरती जा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुम्हाला काय वाटतं किंवा त्याच्यामध्ये अजून काय मुद्दे असावेत काही नसावेत हे सुद्धा तुम्ही मला सांगा. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे नवी दिल्लीला. नवी दिल्लीमधलं किशनगड आहे आणि त्या किशनगड या भागामध्ये मिथिलेश कुमार वर्मा नावाचे एक इंटेरियर डिझायनर किंवा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत आणि त्यांची एक पत्नी आहे. त्या पत्नीचं नाव आहे रिया. ही पत्नी ही हाऊसवाईफ आहे, ती घरीच असते. आणि त्यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे नेहा. आणि ती नेहा ही 9वीला आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे, साधारणपणे 18-19 वर्षाचा आहे. त्याचं नाव आहे सूरज आणि हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. अशा पद्धतीचं हे एक श्रीमंत, एक चांगल्या घरातलं कुटुंब आहे, चांगलं कुटुंब आहे. पण या कुटुंबावरती ऑक्टोबर 2018 त्यांच्या घरावरती काळ रात्र आली. म्हणजे त्यांच्या त्या जीवनामधली अत्यंत दुःखद अशी घटना घडली. मध्यरात्रीच्या वेळी काही चोर त्यांच्या घरामध्ये घुसले. त्या घरामधले सगळी मंडळी, म्हणजे आई, वडील, मुलगा आणि ती मुलगी, हे चौघही गाढ झोपलेले असताना अचानकपणे काही चोर त्यांच्या घरामध्ये घुसले आणि त्या चोरांनी त्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सूरज, जो त्यांचा मुलगा आहे, त्या मुलाला जाग आली आणि त्यानं त्या चोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्या चोरांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला इतका बेदम मारला, त्याला चाकूने मारला आणि तो बेशुद्ध पडला. म्हणजे चोरांना असं वाटलं की तो आता मेलेला आहे, पण तो पडला बेशुद्ध. आणि त्यानंतर मग त्या बाकीचे चोरी वगैरे त्यांनी केली आणि ज्यावेळेस हा मुलगा शुद्धीवरती आला त्यावेळेस त्यांनी बघितलं की हे चोर गायब झालेले आहेत. पण एका बाजूला त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेत, त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि त्याची बहीणसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली. आजूबाजूला सगळीकडे असं अस्ताव्यस्त साहित्य पडलेलं आहे, सामान पडलेलं आहे. आणि मग त्यांना रडायला ओरडायला रडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. आणि शेजारी पाजारची जी मंडळी आहेत, आता रात्रीचे जवळजवळ 3-4 वाजले होते आणि जे शेजारचे पाजारचे आहेत ते जागे झाले. शेजारी का आरडाओरडा चाललाय म्हणून बघायला आले आणि त्यांनी बघितलं की एका बाजूला तो बाप रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे, दुसऱ्या बाजूला ती आई रक्ताच्या थारोळ्यात आहे, बहीण रक्ताच्या थारोळ्यात आहे आणि हा जो मुलगा आहे तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. पण हा शुद्धीवरती आहे आणि तो आरडाओरडा करतो आहे, रडतो आहे त्या ठिकाणी. आणि मग त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी ह्या मुलाला लगेच दवाखान्यामध्ये पाठवलं आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी आता ते घटनास्थळी काय हे कसं घडलं आहे, काय घडलं आहे हे सगळं पाहायला सुरुवात केली आणि पंचनामा करायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की ते जे वडील आहेत, ते वडील हे बेडवरती पडलेले आहेत आणि त्यांच्या छातीवरती वार करण्यात आलेला आहे, त्यांच्या पायावरती एक वार आहे आणि त्यांच्या गळ्यावरती सुद्धा वार करण्यात आला होता. त्याचबरोबर ती त्याची जी आई आहे, ती आई फरशीवरती पडलेली होती आणि तिच्या छातीमध्ये वार करण्यात आले होते. आणि त्याची जी बहीण आहे, ती बहीण स्टडी रूममध्ये पडली होती आणि तिच्या छातीवरती वार करण्यात आले होते, गळ्यावरती वार करण्यात आले होते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सगळं ते घटनास्थळ दिसत होतं. आणि त्या ठिकाणी जे साहित्य होतं, ते सगळं साहित्य असं अस्ताव्यस्त पडलेलं होतं. हे सगळं त्या पोलिसांनी पाहिलं, त्याचा पंचनामा केला आणि त्यानंतर पोलीस त्या मुलाकडे आले आणि त्या मुलाची जबाबी घ्यायला लागले की बाबा हे कसं घडलं, काय घडलं वगैरे सगळं. तर तो मुलगा सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता, कारण एवढं सगळं, आपली आई गेली, वडील गेलेत, भाऊ बहीण गेलेली आहे आणि मग तो त्याचा एवढा मोठा धक्का त्याला बसला होता. तो रडत होता फक्त आणि स्वतः जखमी झाला होता. तरी पण पोलिसांनी त्याला त्याच्याकडून काय माहिती मिळते का ते पाहण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या मुलानं सांगितलं की रात्री मध्यरात्रीच्या वेळी साधारण 2-3 वाजले असतील, त्यावेळेस काही चोर घरामध्ये घुसले, त्यांनी माझ्यावरती हल्ला केला, मी बेशुद्ध पडलो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी शुद्धीवरती आलो त्यावेळेस मला कळलं की घरात असं असं घडलेलं आहे. मग पोलिसांनी ते सगळं त्याच्याकडून लिहून घेतलं, सगळं तो जे बोलला ते सगळं लिहून घेतलं वगैरे, सगळे जबाब घेतले त्याचे. आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची पण तपासणी केली परत एकदा आणि पूर्ण झाडाझडती घेतली. त्याचबरोबर ती सगळं जे काही तथ्य होते, त्यानं सांगितलेल्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी तपासल्या. आणि सगळं तपासल्यानंतर पोलीस परत त्या सूरजकडे गेले आणि त्या सूरजला विचारायला, त्यांनी त्या सूरजला डायरेक्टली विचारलं, म्हटले बाळा आता तू एक सांग, तू तुझ्या घरच्यांचा खून का केलास?
आता त्याला कळाना की पोलीस असं का विचारत आहेत की मी माझ्या घरच्यांचा खून का करू, माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी बहीण आहे आणि मी त्यांचा कशाला खून करू. त्या चोरांनी त्या आईवडिलांना मारलंय, त्यांनी चोरी केलेली आहे, मलासुद्धा त्यांनी मारलेलं आहे आणि मी माझ्या आईवडिलांना कशाला. मग तो परत रडायला लागला, म्हटलं तुम्ही मला अशा पद्धतीने कसं काय बोलू शकता की मी माझ्या आईवडिलांचा खून केला आहे, मी माझ्या आईवडिलांना मारलंय. त्यावेळेस पोलिसांनी त्याला जरा नीट समजून सांगितलं, म्हणले बाळा तू एक लक्षात घे, तू म्हणतोस की तुझ्या घरामध्ये चोर आले बरोबर, मग जर तुझ्या घरामध्ये चोर घुसले असतील तर ते चोर कशा कुठून तरी तर आत घुसले असतील ना, आणि चोर येण्यासाठी तर काही तुम्ही 7-8 दरवाजा उघडा ठेवलेला नव्हता, तर मग ते दरवाजा उचकटून किंवा कुलूप उघडून किंवा काही काहीतरी असं तरी फोर्स एंट्री पाहिजे. तुमच्या घरामध्ये फोर्स एंट्री दिसत नाही. दुसरी गोष्ट, जर तू म्हणतोस चोरी करायला आलते ते किंवा चोरी केली त्यांनी, तर तुझ्या आईच्या गळ्यामध्ये असणारे दागिने जसेच्या तसे कसे असू शकतात, तुझ्या बहिणीच्या गळ्यामधले दागिने तसेच आहेत, त्यानंतर ते काय त्यांचं घड्याळ वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या जिथल्या तिथं आहेत, तुमच्या घरातले मोबाईलसुद्धा कुणी हात नाही लावलेलं त्याला, तुमची जी अलमारी आहे तुमचं जे काही कपाट आहे त्या कपाटाला कुणी उचकटलेलं नाही, तुमची जी तिजोरी आहे ती तिजोरी उघडलेली नाही, मग जर समजा असं असेल तर मग चोरी करायला ते कसे म्हणजे कसे काय ते चोर आले असं म्हणतोस तू. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुझ्या बेडच्या खाली आम्हाला एक चाकू सापडलाय, मग आता तो चाकू आला कुठून? बरं, तो चाकू तू बाथरूममध्ये धुतलेला आहेस, त्याच्या खुणा आम्हाला सापडलेले आहेत, मग एवढं सगळं आहे मग कसं काय बरं तू म्हणतोस चोरी झालेली आहे कसं काय? आता पोलीस इतक्या वेळ त्याच्याकडे तपासणी करत होते, आता पोलिसांनी उलट तपासणी करायला सुरुवात केली. लक्षात घ्या, पोलिसांची तपासणी म्हणजे डॉक्टर करतात ती तपासणी असते आणि पोलीस करतात ती उलट तपासणी असते. मग आता पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि नंतर त्याला विचारलं की नीट सांगा, तर म्हटलं आम्हाला हे सगळं लक्षात आलेलं आहे, कळलेलं आहे. आणि मग त्यानं इतकं फिरवून सांगितलं की असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, पण प्रत्येक वेळी अरे मग हे नाही असं कसं काय झालं, मग हे इकडून आले होते, मग ते किती होते, मग ते किती वाजता आलते, कसे आलते, मग तुला कुठं मारलं होतं, मग तुला असंच का मारलं होतं, मग तू कुठं होता, तुला कसं काय कळलं ते आलेत, इतके उलटे पालटे इकडले तिकडले प्रश्न विचारले. आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं कबूल केलं, म्हटला मीच माझ्या आईवडिलांचा आणि बहिणीचा खून केलाय, मीच त्यांना मारलेलं आहे. आता ही घटना घडलेली आहे 2018 आणि आता या घटनेची पार्श्वभूमी जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला जावं लागेल 2013, कारण यानं हे असं का घडवलं किंवा याची मानसिकता अशी का होती, त्याच्यासाठी जावं लागेल 2013. 2013 हा सूरज बाजारामध्ये गेला होता काही वही पेन वगैरे काहीतरी साहित्य घेण्यासाठी आणि त्यावेळी काही लोकांनी त्याचं अपहरण केलं, त्याला पळवून नेला आणि त्यानंतर त्याच्या घरच्यांना फोन केला की बाबा आम्हाला एवढे एवढे पैसे द्या नाहीतर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकू वगैरे. त्यानंतर मग पोलीस आले, मग पोलिसांनी या सगळ्याचा छडा लावला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की याला कोणीही पळवून नेलं नव्हतं, याचं काहीही अपहरण झालेलं नव्हतं, काहीच नव्हतं, या बाबानं आईबापांकडून पैसे उकळण्यासाठी ही सगळी नौटंकी केली होती. म्हणजे एवढा लहान वयाचा मुलगा, म्हणजे साधारण आता 2018 म्हणजे 2018 त्याचं वय होतं साधारणपणे 18-19 वर्षाचं आणि 2013 त्याचं वय होतं 12-13 वर्षाचं. म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा आपल्या स्वतःची किडनॅपिंगचं नाटक करून आई वडिलांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे लक्षात घ्या या मुलाची मानसिकता काय असेल आणि स्वतःच नाटक करून अशा पद्धतीनं घरच्यांना त्रास देण्याची याची ही विचारसरणी आणि त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की यानं हे सगळं का केलं असेल. आता यांच्या घरामध्ये म्हणजे वडील आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, एक बहीण आहे, एक भाऊ आहे आणि एकुलता एक मुलगा आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये मुलांना काही कमी पडलं नाही पाहिजे, लहानपणापासूनच जे पाहिजे ते सगळं देणं अशा पद्धतीची, म्हणजे घरी श्रीमंती आणि मुलांना काही कमी नाही. आणि हा मुलगा, हा आई वडिलांची इच्छा काय बाबा की बाबा ह्याला आम्ही सगळं देऊ, पैसा देऊ, काय पाहिजे ते देऊ, फक्त यानं त्याचं शिक्षण पूर्ण करावं आणि त्याच्यासाठी आई वडील त्याला शिक्षणासाठी फोर्स करतायत. हा मुलगा 12वीमध्ये नापास झाला, आई वडिलांनी कपाळाला हात मारला की बाबा एवढं तुला सगळं आम्ही देतोय आणि तरी तू 12वीमध्ये नापास होतो, तुला म्हणजे बाकीच्या लोकांना बाकीच्या मुलांना काहीही नसताना सुद्धा ती मुलं चांगल्या पद्धतीनं ग्रो करतात, चांगल्या पद्धतीनं यश मिळवतात आणि मग तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याच्या घरच्यांनी, त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावरती दबाव आणायला सुरुवात केली की आपला मुलगा वाया जायला नको, आपल्या मुलाला अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. पण हा जो मुलगा आहे तो मुलगा मात्र पडला होता वाईट संगतीमध्ये आणि तो आता इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. म्हणजे बघा 12वी नापास झाला, नंतर परत मग ते कसं तरी त्याला ते
ढकलत 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 त्याला ती परीक्षा वगैरे देऊन त्याला ते पास करून पुन्हा त्याला इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला, कारण वडिलांना वाटत होतं की मी बिल्डिंग बनवतो तर माझा मुलगा जर इंजिनियर झाला तर मग अजून आपल्याला फायद्याचं होईल, तो पण कॉन्ट्रॅक्टर होईल, त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल, आपल्याला मदत होईल, त्यामुळे वडील त्याला म्हणत होते तू इंजिनियर हो म्हणून. आणि मुलगा मात्र लागला होता वाईट मुलांच्या नादाला. आणि आपण इंजिनिअरिंगला आहोत, आपण शिक्षण घेतोय, आपण कॉलेजला जातोय, पण कॉलेजला जाणं म्हणजे मौज मजा करायची असते, कॉलेजला जायचं म्हणजे मुलींना फिरवायचं असतं, दारू प्यायची असते, ड्रग्ज घ्यायचे असतात, अशा पद्धतीची मानसिकता ह्या प्राण्याची झाली होती. आणि ह्यांचा एक व्हॉट्सॲपचा ग्रुप होता, त्या ग्रुपवरती एक 9-10 लोकं होती, म्हणजे 9-10 त्याचे मित्र, त्याच्यामध्ये मैत्रिणी पण, आणि त्या पोरी पण तशाच आणि ते पोरं पण तशीच, जे मुलं आणि मुली दोघं पण त्याच्यामध्ये होते. आणि हे आज आपल्याला कुठं जायचं, मग कुठं फिरायला जायचं, कुठं हॉटेलला जायचं, कुठल्या लॉजला जायचंय, कुठं काय मजा करायला जायचंय, अशा पद्धतीची ही चर्चा यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती व्हायची. आणि ह्यांचे जे मोबाईल असायचे त्या मोबाईलवरती अश्लील ज्या चित्रफिती असायच्या त्या सगळ्या त्यांच्या मोबाईलवरती त्या लोड केलेल्या असायच्या, आणि अख्खा मोबाईल तेवढ्यानंच भरलेला असायचा. आणि पबजी खेळायचा नाद, म्हणजे बाकीचं कशावरती लक्ष नाही, ते हातामध्ये मोबाईल घ्यायचा आणि तो पबजी खेळत बसायचं, अशा पद्धतीचं ह्यांचं हे सगळं चाललं होतं. आणि हे दारू ड्रग्ज घेणं किंवा हुक्का पार्टी करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा पोरगा पूर्ण वाया गेला होता. आणि कधी कधी ह्या काय करायचा, मित्रांच्या रूमवरती जायचा आणि त्या ठिकाणी जाऊन मग ते सगळं ह्याचे जे काही इच्छित धंदे असतात मग तिथंच मुलींना बोलवायचं, ही मुलं जाणार आणि मग त्यांचा बाकीचा हा नंगानाच चालू राहणार. आता आई वडिलांची इच्छा होती की आमच्या मुलाने शिक्षण घ्यावं, आमच्या मुलाने चांगल्या पद्धतीने शिकावं, करिअर करावं, नोकरी व्यवसाय करावा आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं. आणि आई वडील आपल्यावरती दबाव आणतायत या गोष्टीचा मुलाला प्रचंड राग आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती जी बहीण आहे ती बहीण पण, आता समजा मुलगा जर दारू पिताना आढळला, भाऊ जर दारू पिताना आढळला तर ती घरच्यांना सांगायची ह्याने दारू पिलाय किंवा ह्यानं असं चुकीचं केलंय, तर मग ती मुलगी सांगते म्हणून त्या मुलीला म्हणजे बहिणीला, त्या बहिणीवरती पण याचा राग आहे आणि आई वडिलांवरती पण राग आहे. आणि एकदा काय झालं, ह्या प्राण्यानं इकडं अभ्यास करायचा, इकडं त्याचं शिक्षण पूर्ण करायचं, तो विषय सोडून दिला. आणि तो त्या मित्रांच्या मध्ये एकदा वडिलांना असं सापडलं की तो त्या मित्रांबरोबर पतंग खेळतोय आणि इकडं त्यानं सांगितलंय मी कॉलेजला गेलोय, मी असं करतोय तसं करतोय असं दाखवलंय. आणि वडिलांना इतका राग आला की आम्ही याच्यावरती एवढा खर्च करतोय, याला एवढे पैसे देतोय, हा पोरगा आमच्याशी खोटं बोलतोय आणि इकडं हा काहीतरी दुसरंच करत बसतोय. वडिलांनी त्यावेळेस त्याला मारहाण केली होती. आणि ज्या दिवशी वडिलांनी मारहाण केली त्याच दिवशी पोरानं निर्णय घेतला होता की आता माझ्या बापाला मी संपवल्याशिवाय राहणार नाही, त्याचा मर्डर केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि आई आपल्याला साथ देत नाही ह्या सगळ्या विषयामध्ये, माझ्या ह्या सगळ्या लफड्यामध्ये, ह्या सगळ्या म्हणजे व्यसनामध्ये माझी आई मला साथ देत नाही, म्हणून आईचाही राग, बापाचाही खून करायचा आहे आणि बहिणीचाही राग, अशा पद्धतीचा इतका राग त्याच्या मनामध्ये भरला. आणि अनेक दिवसापासून प्लॅन करत होता कसं मारायचं कसं मारायचं. त्यानंतर मग यानं 200 रुपयांचा एक चाकू विकत घेतला आणि एक कात्री विकत आणली आणि ती आपल्या घरामध्ये ठेवली, म्हणजे लपून ठेवली. आणि आता तो संधी शोधत होता की आता कशा पद्धतीने आपल्याला मारायचं. आणि एक दिवस त्याला ती संधी चालून आली. संध्याकाळी त्यांचं जेवण झालं, जेवण झाल्यानंतर सगळे झोपले, झोपल्यावरती रात्रीच्या साधारण 2-3 वाजता हा मुलगा, त्या घराचा कुलदीपक, त्या आईवडिलांचा सगळ्यांचा लाडका, एकुलता एक मुलगा ज्याच्यासाठी आईवडिलांनी एवढं सगळं केलंय आणि त्याचं करिअर व्हावं, तो घडावा याच्यासाठी आईवडील काम करतायत, कष्ट करतायत. आणि तो मुलगा रात्रीच्या 2-3 वाजता उठलाय आणि त्याच्यानंतर त्याला सगळ्यात जास्त राग आला होता बापाचा. आणि म्हणून पहिल्यांदा तो बाप झोपलेला असतानाच बापाच्या पशी गेला आणि तो सुरा आहे तो सुरा काढला आणि बापाच्या गळ्यावरती मारला. तो बाप ओरडूही शकला नाही, फक्त त्याच्या हातापायाची धडपड चाललेली होती. आणि मग त्यानं त्याच्या छातीमध्ये चाकू मारायला सुरुवात केली. आता ह्या धडपडीमुळे ती आई उठली, आई जागी झाली, आई जागी झाली आणि बापाला वाचवायला, मुलाला बाजूला काढायला आली. आई जवळ आल्याबरोबर आईच्या छातीमध्ये सुद्धा त्यांनी सुरा खुपसला आणि तिला खाली पाडलं. आता खाली पाडल्याबरोबर ते आता हे सगळं ह्या जो गोंधळ चालला होता, तो पलीकडल्या स्टडी रूममध्ये त्याची बहीण झोपली होती, तिला जाग आली आणि म्हणून बाहेर काय चाललंय म्हणून बघायला आली, तर तिनं बघितलं की आपला भाऊ आपल्या आईच्या छातीवरती सुरा मारतोय. आणि म्हणून बहिणीनं त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्या भावानं त्या बहिणीच्या गळ्यावरती एक कट मारला आणि तिच्या गळ्यातनं रक्ताची धार खाली यायला लागली. आणि ती स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून स्टडी रूममध्ये गेली. आता आई खाली पडलेली आहे, तर मग ह्यानं काय केलं, पहिल्यांदा त्या आईला मारलं आणि त्याला माहीत होतं आता बहीण तर काय आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. त्यानंतर मग आईला मारल्यानंतर मग आतल्या स्टडी रूममध्ये गेला आणि त्या बहिणीला त्यानं
त्या ठिकाणी परत तिच्या छातीमध्ये वार केले आणि तिला त्या ठिकाणी मारलं. तरी ती जिवंत होती, तरी ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि ती अर्धवट मेलेली आहे. ती जिवंत आहे, ती तळमळते, तडफडते. आणि असं असताना हा म्हटला आता काही ही जगत नाही, काही वेळामध्ये मरून जाईल. आणि मग तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर घरामध्ये आतल्या बाजूला बहीण तडफडते आणि दुसऱ्या बाजूला भावानं तिथं जेवढे काही साहित्य होतं सगळं अस्तव्यस्त टाकायला सुरुवात केली, सगळं हे केलं आणि मग बघितलं बहीण मेली का. आणि ज्यावेळेस बहीण मेली, सगळं साहित्य अस्तव्यस्त केलेलं आहे, बहीण मेलेली आहे, त्यानं तो चाकू आहे तो बाथरूममध्ये धुतलेला आहे आणि तो चाकू स्वतःच्या बेडच्या खाली ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मात्र मग त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली, वाचवा वाचवा मला वाचवा, चोर शिरलेत आणि त्यांनी मारलं आहे नासन तसं वाचवा वाचवा म्हणायला. आणि मग शेजारी पाजारी आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बघितलं हे सगळं घडलेलं आणि मग पोलीस आले आणि मग ह्यानं सांगितलं की मग चोर आले, चोरांनी मारलं आणि मग असं झालं तसं झालं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पोलिसांना फिरवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर शेवटी तपासणी करता करता पोलिसांनी त्याचीच उलट तपासणी केली आणि त्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला की मी अशा पद्धतीनं घरच्यांना मारलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्याची ही सगळी नौटंकी बाहेर पडली. त्याचं वय साधारणपणे 18-19 वर्षाचं आहे आणि त्या मुलाला आपण हे जे काही केलंय त्या गोष्टीचा काहीही पश्चाताप नाही आहे की आपण आपल्या घरच्यांना मारलंय, आपल्या आईवडिलांना मारलंय, ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं होतं, ज्यांनी जन्म दिला होता त्यांना मारलंय, याच्याबद्दलचा बिलकुल पश्चाताप त्याला नाही आहे. आणि याचं कारण काय असू शकतं, आता विचार करा तुम्ही की ज्या मुलांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणजे आईवडीलसुद्धा काय करतात, ही गोष्ट आम्हाला मिळाली नाही मग ती माझ्या मुलाला मिळाली पाहिजे, ही गाडी आम्हाला नाही चालवली उतारी आमच्या मुलाला मिळाले पाहिजे, असा मोबाईल आम्ही कधी वापरला नाही आमच्या मुलाने वापरला पाहिजे. आणि मग लाडाचे किडे, अशा पद्धतीनं ते किडे तयार होतात की अक्षरशः मग त्या आईवडिलांच्या डोक्यामध्ये किडे पडल्यासारखे तयार होते. आणि खरंच त्या आईवडिलांच्या डोक्यात किडे पडलेले असतात, जे आईवडील आपल्या मुलांना अशा पद्धतीनं सगळं फ्री देतात, चला घे बाबा तुला आम्हाला नाही जमलं बाबा मग तू कर असं कर तसं कर, तुला काय पाहिजे ते सगळं देतात. म्हणजे लहानपणापासून त्या मुलांना कोणत्याही गोष्टीचा नकार नसतो किंवा कष्टानं काय मिळवता येतं का याची त्यांना जाणीव नसते. जेवढं काय मिळतं फुकट मिळतं आणि जेव्हा फुकट मिळतं त्यावेळेस त्या फुकटाची किंमत मात्र या आईवडिलांना अशा पद्धतीने किंवा त्या कुटुंबाला अशा पद्धतीनं भोगावी लागते. आणि म्हणून त्या आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता मी मोटिवेशन स्टोरीमध्ये एक स्टोरी टाकलेली आहे धर्मपाल गुलाटी यांची, म्हणजे MDH मसालेवाले आहेत. तर त्यांच्या वडिलांनी ज्यावेळेस या मुलानं 5वीमध्ये 10 वर्षाचा असताना शाळा सोडल्यानंतर त्या धर्मपाल गुलाटीच्या वडिलांनी त्या मुलाला दुसरीकडं कामाला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यानं काही दिवस काम केलं, परत तिसरीकडं पाठवलं, चौथीकडं पाठवलं, त्याला काम करायला लावलं. 17 वर्ष होईपर्यंत, म्हणजे 10 वर्षाचं असताना कामाला लावलं, 17 वर्ष होईपर्यंत 5-50 ठिकाणी त्याला फिरवलं, कर काम. नंतर ते पोरगं वैतागलं आणि बापाला म्हटलं, बाबा म्हटले आपला स्वतःचा उद्योग आहे, मग तुम्ही मला आपल्याच उद्योगामध्ये का नाही कामाला देत. तर त्यावेळेस वडिलांनी सांगितलं, बाळा तुला या गोष्टीची जाणीव राहिली पाहिजे की एक रुपया आपण किती कष्टानं कमवतोय, उद्याच्याला तू असं नाही करणार की सगळे पैसे उधळले हे केलं, एक रुपया तू असा वाचवून ठेवशील का, तर ते तुझ्या कष्टाचे असतात. आता ही मोटिवेशन स्टोरी आहे, आपल्या खाली लिंक आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता. पण एक लक्षात घ्या, हे आज आपल्या आईवडिलांची जी मानसिकता आहे ना, ती मानसिकता बदलली पाहिजे. तुमच्या मुलाला त्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे, त्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे, मग तो मुलगा चुकीचं वागणार नाही किंवा ती मुलगी चुकीचं वागणार नाही. जर तुम्ही तुमच्या मुलाचे अति लाड करायला लागले त्याचा मात्र दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. पाठीमागंसुद्धा आपण अशीच गोष्ट पाहिली होती, ज्या गोष्टीमध्येसुद्धा अशीच घटना घडलेली होती. आणि म्हणून लक्षात घ्या, यांना ठेच लागलेली आहे, आपण सावध झालं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आणि आता खाली लिंक दिलेली आहे त्यावरती मोदी आणि मोटिवेशन हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओसुद्धा पहा आणि काय योग्य वाटते काय अयोग्य वाटते तेसुद्धा मला सांगा. तुमच्या कमेंट मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 आणि 9:30. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.